वरिष्ठांचा जाच सहन न झाल्यामुळे विक्रोळी कन्नमवार नगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खरे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. शुक्रवारी 32 वर्षीय सागर खरे हे पोलीस ठाण्यातील एका रूममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळले होते. खरे यांच्या पश्चात पत्नी आणि 4 वर्षीय मुलगी असा परिवार आहे. सागर खरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठांवर जोवर कारवाई होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी प्रतिक्रिया सागर खरे यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. या प्रकरणी खरे यांच्या नातेवाईकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी. विक्रोळी कन्नम नगर पोलीस ठाण्यामध्ये API सागर खरे यांचा मृत्यू झाला, दुर्दैवी मृत्यू झाला त्यांचा. आता आपल्यासोबत त्यांचे परिजन आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी काय घटना घडलेली. सर, तुम्हाला ही माहिती कधी मिळाली, नेमकं काय तुम्हाला? वैयक्तिक पोलीस स्टेशनमधून अजूनही फोन नाही की तुमचं असं असं झालं आहे म्हणून. पोलीस स्टेशनमधून कोणाचा फोन नाही. त्यांनी हस्ते पर हस्ते नातेवाईकांच्याकडे बाहेर समजलं, त्यांच्याकडून मग आम्हाला समजलं की असं. मग आम्ही पोलीस स्टेशनला फोन केला तर पोलीस स्टेशनचा फोन नंबर मागवून घेऊन फोन केला. फोन केल्यानंतर मग त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमचं असं असं साहेब राहिलेलं नाहीत म्हणून. नेमकं कारण काय कारण काय सांगितलेलं नाही त्यांनी, फक्त म्हणले झोपले होते आणि झोपेतून पडलेले दिसले एवढं. नेमकं आता तुमचा आरोप काय काय? म्हणजे त्यांना मानसिक त्रास दिला भरपूर, मानसिक त्रास दिला. रोज ड्युटीवर जायचं उशिरा, लवकर सोडायचं नाही, रिझर्वमध्ये ठेवायचं किंवा कामात हे काम संपलं गेलं की दुसरं काम करायचं, लवकर घरी जाऊन द्यायचं नाही. हे जे हॅरेसमेंट करायचे नेमकं त्यांचं नाव काय आणि कोण होते हे? ते संजय मारुती मोरे हे यांचा जास्त त्रास होत होता त्यांना. बाकी कुठल्याही अधिकाऱ्यांनी जास्त काही केलं नाही, पण त्यांचा जास्त त्रास होत होता. आणि त्या संदर्भात ते कधी असं सांगायचे? जास्त अगदी आरदोऱ्यापर्यंत झालं की तू कसा मुंबईत राहतोय, कसा राहतोय, मी 30 वर्ष मुंबईत काढलेत असं बरेच काढले त्यांनी बोलले त्यांना. आणि तुला विक्रोळीला राहून देणार नाही मी इथं, इतक्यापर्यंत सांगितलं. उद्याचा दिवस तू बघू शकत नाही इतक्यापर्यंत बोललेत तू. हे घरी याच्या संदर्भात कधी कल्पना दिली होती का? आमच्या कन्येला बोललेत ते आणि आम्हाला फोनवरनं सुद्धा त्यांच्या मधनातनं क्या साहेबाच्या बरोबर माझं जोरात भांडण झालं आहे, साहेबांनी मला असं केलं तसं केलं, मला नोकरी सोडून द्यावीशी वाटते इतक्यापर्यंत ते बोललेत आम्हाला.